मी तुला शेवटचं सांगतेस ना, नीट ऐक, स्टे अवे फ्रॉम माय लाईफ. अरे इथे येऊन भांडण्यापेक्षा आधी स्वतःच्या बहिणीला जाऊन कंट्रोल कर ना. ऐक ना मने, हे बघ मी अशा सिच्युएशन मध्ये आता घरी नाही जाऊ शकत आहे. तू स्नेहाला फोन लाव पटकन. आणि आपू ज्याला मैत्री म्हणते ना ती खर तर फसवणूक आहे. तो अजिंक्य फसवतोय तिला आणि ते आपल्यासारखं नाहीये, तुलाही माहितीये स्नेहा. आपल्यासारखं म्हणजे कळत नाहीये तुला कसं सांगू. म्हणजे आपली मैत्री नाही सचिन, त्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे. कळत कसं नाही रे तुला? तुला कळत नाहीये सचिन. झालंय तुझं ड्रेसिंग, निघते. मी गेलो तर मला सगळं रामायण सांगत बसले. पण ठीक आहे, म्हणजे त्यांना निदान काळजी तरी आहे सोसायटीची, बाकी कोणाचं लक्षच नाहीये. चला, कोणाचं तरी लक्ष आहे ना, मग झालं तर. अहो, तुम्ही मिंकीला घरी सोडून डायरेक्ट दुकानात गेलात, माझ्याशी बोलायचं राहिलं ना. अमितरावांचा फोन आला होता ना. हो हो, अमितरावांचा फोन आला होता. ते येत आहेत पुण्यात. काम काहीतरी फार चांगलंच काम आहे. म्हणजे? म्हणजे काहीतरी समाजसेवेचं काम आहे म्हणाले. म्हणजे पुण्याचंच काम असणार. मुद्दा काय, ते येत आहेत तरी घरी येऊन जातो असं म्हणाले. हो का? मग या वेळेला जरा व्यवस्थित जेवायला घालते बाई त्यांना. छान स्वयंपाक करते. मागच्या वेळेला खूप घाईघाईत झालं होतं. आणि हो, बोलणी कधी करायची ते पण ठरवून टाकूया तेव्हाच. नाही ते 6 महिने काय परदेशी वगैरे जाऊन येणार आहेत ना, आपल्याकडून उशीर व्हायला नको काय. अगं हो, मी तेच म्हणतोय, ते येऊ देत मग बोलूया ना. मावशी, जरा चव घेऊन बघ ग, मीठ वगैरे बरोबर आहे ना. ठिक्क पडलेलं सगळं. मग माझ्या लेकीच्या हाताला चव आहे. तुमची लेक आणि माझी कुणी नाही ती. नाही, माझं म्हणणं हेच होत की म्हणूनच तिच्या हाताला चव आहे. बरं काय, घरात तशी सामसूम का सगळे गेलेस कुठे? अहो, मिंकी नेहमीप्रमाणे मैत्रिणीकडे गेली अभ्यासाला. अनु जाईल आता तिला आणायला काय ग. हो, जाते जाता. आणि आपू काय ते स्टेशनरीचं सामान घ्यायला गेली. आणि सच्चूचा पत्ता कुठे आहे अजून? अजून आला नाही. बराच वेळ प्रॅक्टिस दिसते. सिलेक्शन जवळ आले ना, चालायचंच. काय झालं? अरे हे दार, एक दारच उघडत नाहीये. बघू. यार सचिन, इथे रेंजच येत नाहीये. सचूपाईनी सांगितलंय की माई अप्पांना काही सांगायचं नाही. अब क्या करू? अरे मन्या, अरे मन्या, चाललास कुठे इकडे? असा काय तू? अप्पा, ठीक आहे, सब ठीक आहे अप्पा. मलाच काय ठीक आहे का म्हणून विचारतोयस. तू आत्ता इथे कसा? अरे एकटाच. सचू कुठे? सचिन, वो सिलेक्शन की प्रॅक्टिस सुरू आहे ना. हा, म्हणून काय बोल. काय झालं अप्पा? काय याला विचारतोय सचू कुठे आहे? हा काहीतरी भलतच भलतच बडबडतोय. अरे कुठे आहे सचू? ओ जी अप्पा, सचू आज सरांनी खूप प्रॅक्टिस घेतली ना.
याद आपला सचिन सच्चू पण आपला छान खेळतो. तो मेनू लगता है ओजी की सचिन का इस बार सिलेक्शन है ना आप पक्का समझिए. हाँ अरे सच्चू कुठे तुझ्या बरोबर का नाही येतो. मन्या कुठे आहे सच्चू? सच्चू कुठे आहे? ओजी वो वो सच्चू सचिन अरे कुठेच रेंज नाही येते. अरे ही नोटीस दाराच्या मागे कुठल्या मूर्खानं लावली आहे? आता हे दार कितीही वाजवलं ना तरी सुद्धा बाहेरनं जो कोण जात नाही ना तोपर्यंत आवाज जाणार नाही बाहेर. आणि इकडनं कितीही बोंबलं तरी खालपर्यंत आवाज जात नाही. शेट यार वाईट अडकलोय. स्नॅक काम कर. टूल बॉक्स मधून स्क्रू ड्रायव्हर घेऊन याचा पटकन. सचिन स्नेहा ग काय झालं? झुरळ अगं ते झुरळे बघताय. इट्स ओके रिलॅक्स. स्नेहा स्नेहा रिलैक्स. कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी न किसी जुरड़स होता ना कुठे बघू हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का जुरड़ मुझको बनाया तेरे जैसे बड़ा लग होते तुझे आवाज नहीं के लिए कहती है खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया हर किसी के लिए. स्नेहा आपली मैत्री ना बहुतेक खरच वेगळी आहे कारण झुराळाला घाबरून इतकी पॅनिक होणारी कोणाची मैत्री नसेल बहुतेक. कुछ तो है तुझे से राबता कुछ तो है तुझे येडू ए प्लीज आ कैसे हम जाने हमें क्या पता कुछ तो है तुझे से राबता. तू हम सफर है फिर क्या फिकर है जीने की वजह यही है मरना इसी के लिए कहती है खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया हर किसी के लिए. इसने आप बघत काय बसलेस मदद करना यार मला पकड लैस पकड. हो काय करते सर घट्ट पकडना जरा. गलतियों से तरसी है जैसे जिंदगी के लिए तेरी सोहबत में दुआएं हैं उसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए कहते हैं खुदा. थाम एक मिनट इकड़े है तू इकड़े ही है इकड़े ही कुछ तो है तुझसे.
काय रे सचू, हे काय लागलंय, कितपत लागलंय बघू. नाही अप्पा डोंट वरी, फार नाही, नेहमी इतकंच आहे. अरे काय, ऍक्च्युली जरा जास्ती लागलंय. कमाल आहे तुझे, हे काय करता रे तुम्ही अप्पा. पण तू गप्प बस. आणि स्नेहा तुला कळत नाही, तुला सांगता येत नाही आम्हाला. अहो अप्पा, मला कळलं तसं मी इथे घाई घाईत आले. हे काय ड्रेसिंग पण केलंय, हे दार उघडत नव्हतं. हो ना, पण त्या लॅचचा प्रॉब्लेम झालेला काय माहितीये मला. ते लॅच मोडलंय केव्हाच ते मला माहितीये. बरं, तू काही घरी सांगितलं नसशील इकडे आली असते, म्हणजे घरी काळजी करत असतील. हो ना. हो, मी पण न सांगताच आलीये. चला आता घरी, चला चल रे. नाही नाही, ते नको घेऊस तू. अप्पू जरा त्याचा किट घे. हा चल चल चल, हा हळू किट घेऊन ये आणि लवकर ये घरी. नाही तर गप्पा मारत रेंगाळाल. लगेच ये म्हणे तुझा घरी. हा जी. हा सांगणं फार सोपं असतं, फॉलो करणं तेवढंच अवघड. काय झालं अप्पू? काय झालं काय? कशाला गेली होती सचूला ड्रेसिंग करायला? अगं, त्याने मला स्वतःहून फोन करून बोलवलं आणि त्याला अशा अवस्थेत मी का नाही म्हणू शकत नव्हतीस त्याला. तुमच्या सांगण्यावरून मी माझी मैत्री तोडायची आणि तुम्ही? स्नेहा ऐक ना, यापुढे प्लीज माझ्या पर्सनल मॅटर्स मध्ये इंटरफिअर करू नकोस. प्लीज. एवढी जेवायची वेळ होऊन गेली, कोणाचाच पत्ता नाही अजून घरी. सचू, अरे काय काय झालं, कुठे लागला काय रे? अगं काही एवढं विशेष नाही. माई काय विशेष नाहीये, तू पडलास का बाई करू? अगं घाबरू नका, खेळताना पडलाय, बाकी काही नाही, टेन्शन घ्यायची काही गरज नाही. कुठे कुठे लागले बघू आणखीन. जरा पाणी घेऊन यायचं. हो आणते आणते. पण तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन आला? डॉक्टरांकडे वगैरे नाही गेलो, आपल्याला काळजी वाटू नये म्हणून यांनी स्नेहाला रिक्रिएशन रूम मध्ये बोलवलं आणि तिच्याकडनं ड्रेसिंग करून घेतलं. हे घे सचिन, आणि काय रे सचिन, कुठे लक्ष होतं तुझं? असं कसं पडलास तू खेळताना? साधा मुकामार लागला तरी 2 दिवस आराम करायला लागतो. हे एवढं ड्रेसिंग करून आलायस तर आम्हाला कळणार कसं किती लागलंय तुला ते. हॅलो अजिंक्य, सचूला लागलंय तुला कसं कळलं? कसं कळलं म्हणजे? अगं माझ्या समोर झालंय सगळं. इनफॅक्ट माझ्या सोबत. म्हणजे? अगं खरं तर सचिन आला होता आम्हाला भेटायला. ऍक्च्युली जाब विचारायला. काय, कसला जाब? अगं आपू मी सगळं शांतपणे घेत होतो पण सचिनने सरळ सरळ हात उचलला ग माझ्यावर. काय बोलतोयस तू? तो तर म्हणतोय की तो खेळताना पडला. नाही अगं, तुम्हाला काळजी वाटू नये ना म्हणून बोलला असेल तो तसं. आणि हे आता तू त्याला जाऊन काही बोलू नकोस प्लीज, म्हणजे त्याच्यावर रागवू नकोस अप्पू. अजिंक्य मला नीट कळेल अशा भाषेत बोलणारस का प्लीज? ओके, एक काम करू आपण, तू उद्या सकाळी लवकर भेट मला. अच्छा ठीक आहे ठीक आहे, बोलूयात आपण भेटून. बाय. हा
अगं माई काही नाही, बॉल अडवताना पाय स्लिप झालाय फक्त, बाकी ग्राउंडवरच पडलास ना नक्की. काय विचारलं मी, नक्की ग्राउंडवरच पडलास ना. काय झालंय काय यापू, असं का बघतेस त्याच्याकडे? नाही एरवी, मला वेळेत ये, वेळेत जा सांगत असतोस. इतरांना जबाबदारीने वागायला सांगताना स्वतः पण जरा जबाबदारीने वागायचं ना सचू. काय अप्पू, अगं काय बोलतीयस, त्याला एवढं लागलंय आणि तू हे ऐकवतीयस त्याला? ही पद्धत आहे बोलायची? अगं मावशी, म्हणजे सचूचं सिलेक्शन आलंय ना 8 दिवसांवर, टेन्शन आलं असेल तिला, काळजी वाटली म्हणून बोलतीय ती. हा आम्हाला नाहीये टेन्शन. हो हो, आता पुरे करा ना, किती वेळ त्याच्यावरच वितंड वाद करणार आहात? तो पडलाय, दमून आलाय, त्याला काय जेवणा खाण्याचं बघाल की नाही? जा जा अनुते, बघा बघा अप्पू, जा गा पुरे, आता जा बघा. सच्चू बरं वाटतंय का रे आता? पाय दुखतोय का अजून? नाही. तुला नीट सांगितलेल्या गोष्टी कळतात का कधी? कधी नीट सांगितलंस रे? नीट वागत पण नाहीयेस माझ्याशी. अप्पू चल मोबाईल ठेवतो बाजूला, मला मदत कर चल. काही आज माझा टर्न नाही, याला सांग कसे नुसताच उभा इथे. अग अशी काय करते, लागलंय ना त्याला, उठ चल. सर काय करायचंय? मगाशी सांगितलं होतं तुला हा पसार आवरायला, कघाल त्या कपड्यांच्या घड्या आधी. ताई मिंकी कुठे? अरे आपण सोबत गप्पा रंगल्यात ना स्कॉलरच्या, येईल थोड्या वेळात. अप्पू जरा पाणी गरम करायला ठेवू का सच्चूसाठी? त्याचे पाय शेकून देते. एवढं काही लागलं नाही त्याला, उगाच अति केअर करायची गरज नाहीये. अप्पू अप्पू अति कोण करते ना ते कळतंय आम्हाला, आणि हे सगळं तू सांगायची गरज नाहीये, कळलं? अच्छा असं आहे का? तर जास्तच कळायला लागलं ना तुला. पण तुझ्या डोक्यात काही जात नाहीये ना. असू दे ना, तुला काय फरक पडतो. मैं तैनू समझावांगी ना तेरे बिना. हमारा दिल आपके पास है ताजी, तू की जाने प्यार मेरा, मैं करूं इंतजार तेरा, तू दिल को यूं जाने. समोर चला गिफ्ट देता ना स्वतःच्या चॉइसने गिफ्ट द्यायचं असतं. हो मग तुझ्या चॉईसनीच आणलंस ना तू, आणि मी स्पेसिफाय केलं होतं मोत्याचे कानातले म्हणून. नाही पण मला जर माहित असत की हे सगळं माझ्यासाठी घेतलं जात आहे, तर मग मी वेगळं काहीतरी घेतलं असत ना. अच्छा
मी बघ तरी ना एकदा सांग ना कसे दिसतात. अरे कसे म्हणजे छानच दिसत आहेत. तुला काही छानच दिसत ग. माझी ही एक अट आहे, तू ही तुझी स्नेहा बरोबरची मैत्री तोडायची. अप्पूच हे वागणं किती चुकीचं आहे. इथे मलाच इतका त्रास होतोय तर सचिनला काय वाटत असेल. होपफुली तिला तिची चूक लवकर लक्षात येईल.